gravar. जय हिंद जय महाराष्ट्र केकल्यामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत आहे. आपण आज या ठिकाणी जाफराबाद रोड चिखली येथे याचं येण्याचं कारण असं आहे, जाफराबाद रोडला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे जे सचिव आहेत भाई मनीष गवई यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती या ठिकाणी आहे आणि त्यांनी जयंती आपल्या घरी निवासस्थानी त्यांनी साजरी केली आली आहे सहकुटुंब निशी. त्याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. आपण दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण घरामध्ये साजरी केलेली आहे या संदर्भामध्ये दोन शब्द आपण केकल्या दर्शकांना सांगावे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती ही आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करणार होतो. परंतु या जगभरामध्ये जो कोरोना आला आहे, कोरोनाचे जे आढळलेले आहेत या पार्श्वभूमीवर आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने लॉकडाऊन पाळत आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. परंतु आम्ही बाहेर न जाता कोणत्या पद्धतीचा दावडा न करता आम्ही घराघरामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही संपूर्ण कलम 144 पाळून आम्ही आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमजयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करून राहिलो. हा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी चिखली तालुक्यामध्ये आतापर्यंत 3 रुग्ण आढळलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या तरी या चिखली शहरामध्ये कोणीही बाहेर फिरताना दिसत नाही. त्यामुळे आम्हीही सर्व भीमसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरोघरी आणि घरामध्येच साजरी करणार आहोत आणि घराच्या बाहेर न पडण्याचा आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आम्ही मोठ्या उत्साहानं खीरदान करून आम्ही आमच्या घरातच आम्ही सण उत्सव साजरा करत आहोत. सरांनी सांगितलं आहे की या ठिकाणी घरामध्ये राहून त्यांनी एक डॉक्टर बाबासाहेबांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे, त्यांचं सहकुटुंब मुलं वगैरे सर्व असतील त्यांनी घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केलेली आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती म्हणून आपण जनतेला काय आवाहन करणार आहात? मी जनतेला एवढंच आवाहन करणार आहे की जनतेनं आदरणीय लोकनेते या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि या महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो प्रमुख मुद्दा सांगितलेला आहे की जर का करोना या रोगाला जर का टाळायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहोत. मीही एवढीच विनंती करणार आहे की आपण सुद्धा आपण आपल्या घरी सुरक्षित राहा, चांगले राहा, सावध राहा आणि प्रशासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करा. हीच एवढी विनंती करतो. जय भीम जय बुद्ध. सरांनी सांगितलेलं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी घरामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून या ठिकाणी सर्व सण उत्सव या ठिकाणी साजरे करावे असं त्यांच्या म्हणण्यातून या ठिकाणी दिसून येत आहे. आदरणीय गवईताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण जयंती साजरी केलेली आहे या संदर्भामध्ये दोन शब्द काय सांगतो? भीम जयंती बुद्ध वंदना घेऊन घरात साजरी केली आहे. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यांनी निवासस्थानी साजरी केलेली आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
ही एक काळाची गरज आहे हा एक गुणमंत्र त्यांनी दिलेला होता त्या आधारावर या सर्व त्यांच्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी या ठिकाणी आपापल्या घरामध्ये जयंती साजरी केलेली आहे आणि सर्व त्यांचं तंतोतंत प्रशासनाचं पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी या ठिकाणी निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केलेली आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्रीराम.